नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे बारड येथील पोचम्मा देवी मंदिर या ठिकाणी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. मंदिरात जातेवेळी आपल्याला श्री शीतलादेवी प्रवेशद्वार कमान पाहायला मिळते. कमानीतून आत गेल्यावर आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला देवीसाठी लागणारे ओटीचे सामान, प्रसाद अशी छोटी छोटी दुकाने पाहायला मिळतात. हे मंदिर पोचम्मा देवी मंदिर तसेच शीतला माता मंदिर या नावाने देखील ओळखले जाते. बारड येथील हे पोचम्मा देवीचे मंदिर नांदेडपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी तसेच नवसाला पावणारी ही पोचम्मा देवी होय. मंदिरातील पोचम्मा देवी ही स्वयंभू असल्याचे सांगितले जाते आणि हे मंदिर हजारो वर्ष जुने असल्याचे देखील सांगितले जाते. बारड येथील या मंदिरामध्ये भाविक दूरदूरवरून दर्शनासाठी येत असतात, तसेच बाहेरील राज्यातून देखील भक्तगण दर्शनासाठी येत असतात. या मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमेपासून पुढील 15 दिवस यात्रा भरते. दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी भाविक मोठ्या संख्येने आलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे मंदिर सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असते, तर तुम्ही या वेळेमध्ये या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू. चला तर मग पुन्हा भेटत आणखीन एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.